निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी माणसं अशा शब्दांमध्ये आशिष शेलार यांचं नाव न घेता राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. तर कर्नाटकातल्या विजयावर राज ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे मैं भी जिंदा हूँ हे दाखवण्याचा प्रयत्न आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. त्याला आता राज ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं. ईव्हीमध्ये घोटाळा झाला असं बोलणं म्हणजे मोठा मूर्खपणा आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला. काही लोकांना मूर्खासारखं बोलण्याची सवय झाली आहे अशी ही टीका फडणवीस. आज सिंहगड किल्ला आणि खडकवासला चौपाटी बंद राहणारे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि ते धरणालगत असलेल्या डीआयटी इथं येणार आहेत सुरक्षेच्या कारणास्तव. तसंच दौऱ्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सिंहगड किल्ला आणि खडकवासला धरणाची चौपाटी बंद ठेवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आज 23वा दिवस आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंग यांना अटक करण्याच्या मागणीवर कुस्ती अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. पटू ठाम आहेत. महिला कुस्तीपटूंनी भाजपच्या महिला खासदारांकडे आंदोलनाला समर्थन देण्याची मागणी केली. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पश्चिम रेल्वेनं मोहीम हाती घेतली आहे आणि या मोहिमेमध्ये एप्रिल 2023 मध्ये तब्बल 2,00,000 विना तिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 16 कोटींचा दंड वसूल केला आहे. भविष्यात एआय रोबोट प्रवासी विमान उडवणार आहेत आणि दुबईमध्ये या संदर्भातलं संशोधन सुरू असलेल्या विमानांमध्ये ऑटो पायलट मोडप्रमाणे एआय पायलट मोडही विकसित केला जातोय. त्यामुळे भविष्यात विमान उड्डाणासाठी 2 पायलटची आवश्यकता संपुष्टात येऊ शकते. शनिग्रहाभोवती फिरणाऱ्या आणखी एका चंद्राचा शोध लागलाय आणि आता शनीच्या 62व्या चंद्राचा हा शोध लागल्यामुळे शनीच्या चंद्रांची संख्या आता 145च्या वर गेली आणि यामध्ये काही चंद्र हे शनीच्या विरुद्ध दिशेने सुद्धा फिरतात. ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी ही माहिती दिली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24